कात्रज मधील एकता चौकात वर्दळीच्या भर रस्त्यामध्ये एका कारने पेट घेतली. या कारमध्ये एक महिला आणि दोन लहान मुले प्रवास करत होते. कारने अचानक पेट घेतल्यामुळे कारचे दरवाजे जाम झाल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. यावेळी बघ्यांची भली मोठी गर्दी जमली होती, पण त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश कदम तिथून जात असताना त्यांना हा सर्व प्रकार दिसला. प्रसंग अवधान दाखवत त्यांनी या महिलेला आणि दोन्ही मुलांना बाहेर काढले आणि तातडीनं अग्निशामक दलाला कळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ होण्याचा टळला. काल जी कार चौकातनं जात असताना ती मी पाहिली आणि पेटली. मी गाडी माझी साईडला लावली, पटकन गेलो आणि एक आपलं कर्तव्य म्हणून की ते दरवाजे पटापटा उघडले आणि त्या मुलांना आणि त्या लोकांना बाहेर काढलं. आणि ती कार ज्या तिथं शेजारी हातगाडीवाला होता त्याच्या पाण्याची बादली आणून त्याची ओतली. आणि हे कर्तव्य जर ते नसतं केलं तर ती कार पेटली असती किंवा ती लोकं पेटली असते, दरवाजे त्यात उघडत नव्हते लवकर. आणि हे नेहमी मी करत असतो, परंतु काही लोक हा झालं कुठला अपघात असेल काय असेल बघतात आणि निघून जातात किंवा व्हिडिओ शूटिंग काढतात काय करतात. तसं न करता प्रत्यक्ष कर्तव्यात आपण तिथे हे केलं पाहिजे. आणि मी पूर्वी अग्निशामक दलात होतो त्यामुळं मला ती सवय आहे. मी कुठे ॲक्सिडेंट झाला काय झाला ट्रॅफिक जाम झालं तरी मी स्वतः नगरसेविका असं काही कुठलं हे मानत नाही. मी स्वतः गाडीतनं उतरतो, ट्रॅफिक बाजूला करतो, ॲक्सिडेंट झाले असेल तर त्या ठिकाणी हे करतो. हे माझं कित्येक वर्षापासून मी ते काम करत असतो आणि हे तरुण मुलींनी सर्वांनी शिकलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. कारण की मदत करणं हे प्रत्येकाला, म्हणजे त्यातनं एखाद्याचा जीव वाचतो, एखाद्याचा प्राण वाचतो. पटकन हॉस्पिटलला नेलं किंवा गाडीतनं आता त्या मुलांना वगैरे बाहेर काढण्याची त्या माणसाची गडबड झाली, त्या लेडीजची गडबड झाली, परंतु ते घाबरले होते आणि त्याच्यातनं आम्ही त्यांना धीर देऊन बाहेर काढलं. आणि हे लोकांनीसुद्धा केलं पाहिजे. आता पूर्वीसारखं काय राहिलं नाही की पोलीस काय गुन्हा दाखल करते किंवा काय करते अशी चौकशी करते की कोण होतं काय होतं, त्याला घाबरायचं नाही. पुढं काय होईल त्याला तोंड द्यायचं. पण प्रत्यक्ष समोर जो ॲक्सिडेंट दिसेल किंवा काय दिसेल त्या ठिकाणी आपण नागरिकांचा जीव वाचवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. परंतु प्रत्येकाचं कर्तव्य आहे की अशा कर्तव्यामध्ये प्रत्येकाने प्रत्येकावरती ही वेळ येऊ शकते आणि त्यामुळं आपणही सावधगिरीने आपण स्वतःचा जीव व्यवस्थित ठेवून दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी नेहमी प्रयत्नात राहू.